या अवकाशात आपल्या शास्त्राला तळपताना दिसतात. काय चमत्कार आहे, काय चमत्कार आहे. आज आपल्याला कळत आहे, कुठलीही दुर्बीण नसताना, कुठल्याही अंतराळ नसताना 5000 वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलं, अरे हा परमेश्वर आहे कसा, ज्याच्या उदरात अनंत कोटी ब्रह्मांड वास करतात. आमच्या ज्ञानदेवांनी तर त्या परमेश्वराला एक गोड नाव दिलं, अतिशय गोड नाव, आणि ते गोड नाव होत विठ्ठल. विठ्ठल, ज्ञानेश्वर माऊली म्हणते, उघड्या डोळ्याने मी विठ्ठलाला पाहिलं. कसं पाहिलं विठ्ठलाला ते सांगताना म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी, बाप रकुमा देवीवरू, म्हणजे विठ्ठल, बाप रकुमा देवीवरू खून भानली ऐसी, देखिला देखिला माये देवाचा देव, माये देवाचा देव, फिटला संदेव फिटला संदेव निमाले दुजे पण. काय सुंदर वर्णन आहे बघा. ज्ञानेश्वर माऊली म्हणते, उघड्या डोळ्याने मी विठ्ठलाला पाहिलं. कसं पाहिलं, अनंत रूपे अनंत वेशे, त्याची रूप अनंत आहे, त्याचे वेशही अनंत आहे, आकाश त्याचं एक रूप पण आकाश मात्र अनंत. अरे ज्या आकाशामध्ये हजारो आकाशगंगा आहेत, त्या आकाशगंगा एकमेकांपासून दूर जात आहेत, तरी सुद्धा आकाश संपत नाही, म्हणून अनंत रूपाने आकाश आहे. सूर्य त्याचं एक रूप, पण सूर्य एक नव्हे अनंत कोटी सूर्य आहे. आणि म्हणून तुमच्या आमच्या पुर्याने आम्हाला शिकवलं, वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ. अरे हा परमेश्वर कसा आहे, कोट्यावधी सूर्यांची प्रभा आहे, म्हणून कोट्यावधी सूर्य आहे. नुसता कोट्यावधी सूर्य नाही, तर प्रत्येक सूर्य अनंत आहे, प्रत्येक सूर्य अनंत आहे. तुम्हाला डोके शिरत नाही, काय सांगताय, बरोबर ना. अनंत आहे प्रत्येक सूर्य. कसा माहिती आहे, तुम्ही जन्माला आल्यापासून हा सूर्य पाहताय, पाहतोय ना. हा सूर्य संपत नाही, कमी होत नाही. का? सूर्य म्हणजे धगधगता अग्नी, ज्याच्या अंगातून सतत अग्नीच्या लोळच्या लोळ बाहेर पडतात त्याला सूर्य म्हणतात. आपल्या घरात चूल असते, बरोबर ना, अग्नी धडधड धडधड पेटतो, पण सरपण संपलं त्या अग्नी विजला. आहे कोणाच्या घरात अशी चूल, बाई 500 वर्ष धडधड धडधड पेटली असते, आम्ही पातळी काढतो नाही, कधीच नाही. अरे सरपण संपलं, चूल विजली, गॅसची टाकी संपली, गॅसची शेगडी विजली, गॅसची शेगडी विजली. पण हा सूर्य युगानयुगे तळपतोय, अंगातून अग्नीच्या लोळच्या लोळ बाहेर पडतायत. सूर्य कमी होत नाही, सूर्य संपत सुद्धा नाही. का? कारण सूर्याचं शरीर आहे तेवढं आहे, त्याच्या आतमध्ये अनंत, अनंत म्हणजे भगवंत, त्यालाच ज्ञानेश्वर माऊली म्हणते विठ्ठल, उघड्या डोळ्याने मी पाहिला. आणि म्हणून पूर्वज आपले शिकवतात, सूर्य नारायण, बरोबर ना. आपले पूर्वज सांगायचे, सूर्य नारायण आहे. हा सूर्य नुसता नारायण नाही, तो आहे सत्यनारायण. आता सत्यनारायण म्हटलं काहीतरी आठवलं असेल, सुख मिळावं शांती मिळावं आनंद मिळावा दर सहा मिळाला दर वर्षा सत्यनारायण महा पूजा घालतो. पण किती लोकांचे संसार सुखी होतात हा वादाचा प्रश्न, वादाचा. पण सत्यनारायणाचा अर्थ असा, जे सत्य आहे तो नारायण आहे, जे सत्य आहे तो देव आहे, जो सत्य आहे तो भगवंत आहे. मग सत्य म्हणजे काय? सत्य म्हणजे काल होत, सत्य म्हणजे आज आहे, सत्य म्हणजे उद्याही असणार, जे कधीच नाही होत नाही त्याला म्हणतात सत्य. सूर्य काल होता, सूर्य आज आहे, सूर्य उद्याही असणार, म्हणून सूर्य आहे सत्यनारायण. आणि प्रकाश आहे त्याचा महाप्रसाद. आता महा जरा मी मोठं म्हटलं माहिती आहे, महाप्रसाद. महाप्रसाद म्हणजे काय? जो सगळ्यांना पुरतो तरी तेवढा शिल्लक असतो त्याला म्हणतात महाप्रसाद. आणि जो पुरवावा लागतो त्याला म्हणतात प्रसाद. बाई 200 माणसं आहेत, केळीही 2 डझन आहेत, बारीक बारीक खापा कर, कळलं ना, याला म्हणतात प्रसाद. पण जो सगळ्यांना पुरतोय तरी तेवढा शिल्लक आहे त्याला म्हणतात महाप्रसाद. हा सूर्याचा प्रकाश युगानयुगे अख्ख्या ब्रह्मांडाला मिळतोय तरी तेवढा शिल्लक आहे, म्हणून सूर्य आहे सत्यनारायण, प्रकाश आहे त्याचा महाप्रसाद. आणि म्हणून त्या सत्याच्या पूजेत सांगतात, कलावतीने प्रसाद भक्षण केला नाही, कलावतीची नौका बुडाली. मग आम्ही म्हणतो कधी पूजा संपतील, आम्ही प्रसाद खायला जातो. हा तो प्रसाद खा किंवा खाऊ नका, तुमची नौका बुडणार नाही, पण खा ना, साबजूत तुपातला असतो, दोनदा दिला तो दोनदा खा, काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या सत्यनारायणाचा प्रसाद जर मिळाला नाही तर जगातील प्रत्येक प्राणी प्रत्येक वनस्पती कोणीच जगू शकत नाही, प्रत्येकाची नौका बुडाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सूर्य आहे सत्यनारायण, प्रकाश आहे त्याचा महाप्रसाद,
हाच प्रकाश समुद्रावर पडला. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, त्या पाण्याचे ढग झाले. ढग धो 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 बरसले. बरसणारं पाणी जमिनीत मुरलं, जिरलं. उरलेलं पाणी ओळ असतील, नाले असतील, ओढे असतील, त्यातून नदीत गेला, नदीतून महानदीत गेला आणि समुद्राला जाऊन मिळालं. काय चमत्कार आहे! समुद्राचं पाणी ढगात जात काय? ढगातलं पाणी जमिनीवर बरसत काय? बरसणारं पाणी जमिनीत मुरत काय? उरलेलं पाणी समुद्राला जाऊन मिळत काय? आम्ही बोरवेल घेतो, आम्ही विहिरी खोदतो, आम्ही धरण बांधतो आणि त्या पाण्यावर तुम्ही आम्ही जगतो. बरोबर? पाणी कुठून आलं? समुद्राच्या टाकीतून. दरवर्षी आम्हाला पाणी मिळतं आणि त्या पाण्यावर आम्ही वर्षभर जगतो. बरोबर? आमच्या घरात टाकी असते, ती टाकी दररोज संपते. आई कोणाच्या अशा घरात टाकी 500 वर्ष झाली आहे, नळ चालू आहे, टाकी भरलेली आहे, ते उडीचे बिलकुल खाली येत आहे कोणाच्या घरात? अरे आपल्या घरातली टाकी 10 माणसांसाठी जर दररोज संपत असेल तर जगात आज कोट्यावधी 6.5 कोटी माणसं आहे. वनस्पती आहेत, प्राणी आहेत, पक्षी आहेत, सगळे पाण्यावर जगतात. आणि हे पाणी कुठून येतं? समुद्राच्या टाकीतून. पहिला माणूस जन्माला आला तेव्हाही समुद्र तेवढाच होता, आजही तेवढाच आहे. समुद्र तसूभर सुद्धा कमी होत नाही. का? कारण समुद्राचं शरीर आहे तेवढं आहे, त्याच्या आतमध्ये अनंत. अनंत म्हणजे भगवंत. त्यालाच ज्ञानेश्वर माऊली म्हणते विठ्ठल, त्यालाच ज्ञानेश्वर माऊली म्हणते नारायण. समुद्र आहे सत्यनारायण आणि पाणी आहे त्याचा महाप्रसाद. नाही मी सत्यनाचा प्रसाद घेणार नाही, मी अजिबात पाणी पिणार नाही. बघा नौका बुडते गेले. पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर जीवन नाही. पाणी सत्यनाचा महाप्रसाद आहे म्हणून हे पाणी भरपूर प्या. जी माणसं भरपूर पाणी पितात त्यांना आजार कमी होतात आणि जे पाणीच पित नाहीत, कमी पाणी पितात, सगळे आजार येतात. पाणी भरपूर प्या पण पाण्याला वाहायला घालू नका. रुग्ण धुवायला अर्धा बादली पाणी लागतं, नळ चालू आहे, 10-12 बादल्या पाणी गटरात जातं. कोणतरी म्हणतं ताई आहो तो नळ बंद करा, वाहून चालला. तुम्हाला काय करायचं आमच्या बोरचं पाणी? अरे बोर तुमचं असेल पण पाणी तुमचं नाही. जर पाणी गटरात जात असेल तर विठ्ठलाच्या प्रसादाचा, सत्यनारायणचा प्रसाद आम्ही फेकून देतो. आपण कधी सुखी होऊ शकत नाही. दाढी करायला पेलावर पाणी लागतं पण हा पट्ट्या फेस येऊस्तोवर चालू असतो नळ. 10-12 लिटर पाणी गटरात टाकत असतो आपण, पाप करत असतो. लक्षात ठेवा, 8 महिन्यापूर्वी बुलढाण्याला गेलो होतो, तिथे 21 दिवसानं पाणी येतं. 21 दिवसानं कशी ती लोक जगत असतील, कशी जगत असतील. अगदी मागे मी विटा भागात गेलो होतो, 72 साली जो दुष्काळ पडलाय तेव्हापासून आस्था गायक त्या गावात एक पाण्याचा एक खिपूस सुद्धा पडलेला नाहीये. ती लोक कशी जगत असतील. आम्हाला पाणी मिळतं ते आम्ही भरमसाठ वापरतो आणि तेच पाणी जर आपण जपून वापरलं तर तेच पाणी ज्यांना मिळत नाही त्यांना मिळेल, वापर करता येईल. पण आज आम्ही पाण्यासाठी बांधतो. पूर्वी म्हणतात जमिनीसाठी युद्ध व्हायची, आता बाकीकार सांगतात इथून पुढची युद्ध पाण्यासाठी होणार आहेत. आणि आपण पेपर उघडल्यावर कळतं पुणे महानगरपालिका म्हणते आमचं पाणी हक्काचं आहे, आम्हाला हवं. जसं काय यांनीच तयार केलंय ना. आणि शेतकरी म्हणतो आम्हाला पाणी हवं. जिल्ह्यात जिल्ह्यात बांधणं, राज्यात राज्यात बांधणं, देशात देशात बांधणं सुरू झाली पाण्यासाठी. पाणी आहे तर जीवन आहे, पाणी नाही तर जीवन नाही. आणि या पाण्याला फेकून देणं याच्या इतकं भयानक पाप जगात दुसरं नाही. आपण किती पाप करतो याचा आम्ही कधी विचारच करत. सांगण्याचा मुद्दा असा, नाक जाईल तिकडे हवा आहे ना हवा. एक वेळ मोबाईलची रेंज नसते आपण तर इकडे.